नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बीस फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जाम बिल्डिंग लालबाग या ठिकाणी आत्ता आपण आलेले आहोत. नेहा निलेश हेंद्रे या वहिनींना भेटणार आहोत. हेंद्रे कुटुंब वाट बघतंय, तेव्हा आता जाऊन सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय सांगणार आणि काय मिळणार आजच्या भागात. भेटूया हेंद्रे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. आणि घ्या उखाणा. गणेशाला स्मरून उद्याची होईल सुरुवात. गणेशाच्या पूजनाने करू विघ्नांवर मात. निलेश रावांचं नाव घेते होऊन हेंद्र्यांची सून आली मी या घरात. अरे वा वा वा. द्या ओळख करून सगळं. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. थँक्यू. माझे मिस्टर मिस्टर निलेश हेंद्रे. नमस्कार. माझे आई, माझे वडील, माझी जाव, माझी नणन, माझ्या सासूबाई, त्या सासूबाई, त्या सासूबाई, हे माझे लहान दीर, हे मोठे दीर. नमस्कार. आणि हा सगळा आमचा जाम बिल्डिंग ग्रुपचा कट्टा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण पुण्याचं. पुण्यात? महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड. पुण्यात कुठे? पण महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा जेलच्या समोर. अच्छा, येरवडा जेलच्या समोर. हा, एअरपोर्ट रोड. आणि तुम्ही? इथेच लालबाग. इथेच पहिल्यापासून? पहिल्यापासून. तुमची शाळा कुठली? आर्यमभट. आर्यमभट. आणि तुमची पुण्यातली शाळा कुठली? माझी गेंडबा सुपनराव मोझेतच्या शाळा. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी माझे आई वडील, माझा लहान भाऊ आणि मी. तुमच्या घरात कोण कोण होतं? लहानपणी आजी आजोबा, आई वडील आणि आम्ही तीन भाऊ. बाबा काय करायचे? बाबा सेल्समन होते. तुम्ही आता काय करता? मी सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे आणि तिथे क्लेरिकलला आहे आणि डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनला आहे. आपण काय करता? मी आता सध्या गृहिणी आहे. गृहिणी. हां. कुठे भेट झाली? मला हे बघायला आलेले होते पुणे. कशाला गेले हो बघायला? मुलगी बघायला. अच्छा अच्छा, मुलगी बघायचा कार्यक्रम होता. मग त्या म्हणाले मला हे बघायला आलो. मग कोणी सांगितलं स्थळ, सुचवलं? स्थळ म्हणजे मी माझ्या मावस भावाच्या लग्नाला गेलेले होते तिकडे. मग पत्रिका दिलेली होती ह्यांच्या मावशीकडे, पत्रिका दिलेली आणि मग तसं लग्न जमलं. म्हणजे ह्यांच्याकडे ती पत्रिका पोहोचली, मग हे बघायला आले. लगेच जमलं लग्न? नाही, हे मला जुलै महिन्यामध्ये बघायला आलेले होते. हा, त्यांनी लगेच होकार कळवलेला. पण आम्ही 6 महिने घेतले. म्हणजे मला पुण्याचं स्थळ जास्ती मी प्रेफरन्स दिलेला की मी पुण्यात येते, मला पुण्यातलं मिळावं अशी माझी इच्छा होती. पण नाही झालं. तर मग त्यामुळे मग मी नंतर ह्यांचं चॉईस ठेवलेलं होतं. मग ह्यांना हो म्हणाले. किती वर्ष झाली आमच्या लग्नाला? आता 6.5 वर्ष झाली. 6.5 वर्ष. आता कसं वाटतं, पुण्यातलं की मुंबईचं? बरं आहे. मुंबईचंच बरं आहे. बरं. कसा आहे स्वभाव त्यांचा? हाय, बरा आहे. कोणाचा सांगताय? मी त्यांना तुमचा विचार. काय हो, त्यांचा स्वभाव चांगला आहे. माझा स्वभाव तरी जरा तापट आहे. पण ते कुठल्या गोष्टीवरती पटकन रिॲक्ट होत नाही. कुठलीही गोष्ट मी सांगितली तर ते फक्त ऐकून घेतात, मान डोलवतात. पण रिॲक्ट पटकन कुठल्याच गोष्टीला होत असं करता हो? नाही, माझा तसा स्वभाव आहे पहिल्यापासून. बरं, आता किती वर्ष झाली? 6.5 वर्ष. कुठे कुठे घेऊन गेले मुंबईत? मुंबईमध्ये महालक्ष्मी, मुंबादेवी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, त्याच्यानंतर 6 वर्षात बरेच वेळा. चौपाटी म्हणजे आमचं एकदम जीवकी प्राण आहे. चौपाटीला आमच्या मुलांना तर खूप आवडतं, त्यामुळे आम्ही नेहमी चौपाटीला जात असतो. अरे वा, आम्ही फक्त तेव्हा विसर्जनालाच जायचो. म्हणजे लालबागचा राजा, तेजू काय, गणेश गल्ली, चिंचपोकळी, या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला चौपाटी. तुमचं बरं आहे, रोज घेऊन जातात चौपाटी? रोज नाही, पण महिन्यातून एक फेरी तर नक्की होते. आणि काय करता मग चौपाटीवर गेल्यावर? काय, मुलांना भरपूर आवडतं रेतीमध्ये खेळायला. मुलं रेतीत खेळतात? हा. आणि तुम्ही? आम्ही गप्पा मारतो. गप्पा मारता. मग खायला वगैरे काय देतात? हो, काय देतात? खायला पावभाजी, पाणीपुरी. पावभाजी, पाणीपुरी. अरे मजा आहे, चौपाटीवर जायला पाहिजे ह्यांच्या बरोबर.
लहानपण एकदम आनंदात गेलं. हां, लहानपण आनंदात गेलं आणि आताही आनंदातच आहे. वहिनी रागावतात असं त्याच म्हणाल्या. हो का? हो. कशामुळे? स्वभाव आहे तुझा. पण लगेच शांतही होते. हे नाही सांगत. हां, हे सांगत नाहीये पण लगेच शांतही होते. बरं, ते ठरलेल्या वेळेवर घरी येतात का? हां, ते ठरलेल्या वेळेवरती घरी येतात आणि जर लेट येणार असतील तर ते कॉल करतात. सांगतात तुम्हाला? हां, स्वतःहून. म्हणजे शिस्तीत एकदम पूर्णपणे. हो ना? हो. अजून काय सांगाल या लालबाग बद्दल? काय सांगणार? लालबाग मला जास्ती का आवडलं, कारण आपले जे सण असतात ते लालबाग मध्ये खूप छान पद्धतीने साजरे केले जातात. म्हणजे सण उत्सव आहे हे त्या वातावरणामुळे आपल्याला लक्षात येतं. अदरवाईज बाहेरच्या ठिकाणी ते वातावरण नसतं सणांना. खरं. पण इकडे आपल्याला ते सगळे सण आणि उत्सव खूप साजरे करायला छान मिळतात, त्यामुळे लालबाग आवडतं. तुमचं काय म्हणणं? तुमचं तर इथे बालपणच गेलं. आणि लालबागच्या बाहेर वाटतच नाही सण उत्सव आहे, लालबाग मध्ये वाटतात. खरंय, खरंय वाटतं. बरं, पुण्याला जाता की नाही? हो, जातो ना. वर्षातून एक फेरी असते. का? हिला घेऊन जातो माहेरी. सोडायला? सोडवायला. आणि आणायला? भाऊ येतो नाही तर मी जातो. पण साधारणतः ह्यांनी वर्षातून किती वेळा जावं असं खरंच तुम्हाला वाटतं? दोनदा जावं. का? ते एक एन्जॉय, लहान मुलं आहेत तोपर्यंत. त्यांना की तुम्हाला? मला पण. काय उत्साहाने सांगताय दोनदा जावं? मे महिन्यात आणि ख्रिसमस. आता असं म्हणताय दोनदा, पण ते मला नेहमी म्हणत असतं, तू नेहमी गेली तरी मला हरकत नाहीये. समजा 12 वेळा गेल्या त्या महिन्यात, दर महिन्याला एकदा गेल्या तर कसं वाटेल तुम्हाला? चालेल. हा, चालेल. काय चेहरा खुललाय बघा. हे बघा, त्या नाही जाणार आहे. कळलं का? उगाच खुश होऊ नका तुम्ही. माहिती आहे ना, बोलू. चालेल. बरं, आता या ठिकाणी ना पहिला खेळ आहे. त्या पहिल्या खेळात तुम्हाला किती बक्षीस मिळणार ते आम्ही बघणार आहोत. तुमच्या घरात ना वेगवेगळ्या चिठ्ठ्या घरात आसपास इकडे आम्ही लपवून ठेवल्या. जर चारही चिठ्ठ्या तुम्हाला मिळाल्या तरी सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. वेळ 1 मिनिटाची. सगळे तुम्ही मदत करू शकता. हां, घ्या. पहिला क्ल्यू, गणपती बाप्पाचं आवडतं फूल. इकडे एका घरात चेक करायचं. आम्हाला नाही माहिती, चेक करा लवकर. 1 मिनिट आहे हो. तुळस वंदावी वंदावी. 30 सेकंद ताऱ्याचे धोरण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 10 9 8 7 6 5 चला, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. बहिणी, चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि आज चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. बर, मला तुम्हाला विचारायचंय, एवढ्या तक्रारी आल्यात त्या कोणाबद्दल असतील? माझ्याबद्दल. नक्की? बघा कसे चेहरे बघा दिसत आहेत. कोणी तक्रार केलं ते फक्त मी सांगणार नाही, मला बघायचं आहे. पहिली तक्रार आहे, तुमचा स्वभाव कडक आहे. माझ्या चेहऱ्यावरून असं वाटतं की मी खूप गर्विष्ठ आहे किंवा माझा स्वभाव कडक आहे, पण तसं अजिबात नाही. 1 मिनिट. काय हो, तुमचं काय म्हणणं? स्वभाव कडक आहे. आहे आहे, कळलं, ऐकलं. फक्त कंटिन्यू नाही, पण तिला आपण स्वभाव आहे. कधी कधी मुलांवर ओरडते? मुलं माझे ट्विन्स आहेत, त्याच्यामुळे ते भरपूर मस्ती करतात आणि त्रास देतात, त्यामुळे मग कधी ओरडावं लागतं. नाही हो, शांत आहेत. खूपच काहीतरी. किती गुणी बाळासारखे बसलेत, सांगितलेलं ऐकतात ते सगळे. यानंतरचा आरोप इतका मस्त आहे, जेवण तयार करते पण टेस्ट करायला देत नाही. सासूबाईंच्या आज्ञेचं पालन करते. सासूबाईंनी सांगितलं जेवण करताना ते टेस्ट करायचं नाही. नाही. हां हां. मग जेवण झाल्यानंतर जेव्हा ते पाण्यात वाढलं जाईल तेव्हाच ते खाल्ल्यानंतर सांगणार की काय. म्हणजे आधी जेवण करताना ते चव बघायची नाही. त्याची नाही बघायची. नाही बघायची. पण मीठ जास्त पडलं वगैरे तर? पण आतापर्यंत तसा कधी प्रसंग आला नाही. इनफॅक्ट मीठ कमी होतं, मग ते नंतर वरतून घेता येतं. काय काय असतात नाही. सकाळी लवकर उठायला आळस? अजिबात नाही. हा आरोप मी अजिबात मान्य करणार नाही, कारण मुलांची शाळा माझी 7 वाजता असते, त्यामुळे मला 4:30 वाजता दररोज उठावंच लागतं. कोणी खरं बोललं तर पटकन चिडतात? अजिबात नाही. खरं बोलल्यावरती
म्हणजे तुमच्याबद्दल काही खरं सांगितलं तर तुम्हाला आवडत नाही असं नाही बरोबर आहे काय बरोबर आहे ते खरं बोललं तर भडकत नाही ते ऐकते ओके झोप कमी करावी असा एक आरोप आहे हा हे बरोबर आहे झोप कमी करावी म्हणजे मुलांना शाळेतून सोडून आल्यावर मी परत झोपते दुपारी पण झोपते तर माझे मोठे दीर माझ्या मोठ्या दीरांना अजिबात आवडत नाही ते कायम म्हणत असतात झोप कमी कर एक छान आरोप आलेला आहे की तुम्ही तुमचा नवरा आणि आहेत का मुलं हो तुम्ही तुमचा नवरा आणि मुलं एवढंच काय ते तुमचं विश्व आहे अजिबात नाही मी जॉईंट फॅमिली मध्ये राहते मग त्यामुळे फक्त आमचं चौघांचं विश्व कसं असू शकेल असं समोरच्याला वाटत असेल तर मग ते त्यांचं मत आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम नाहीये बरं मला विचारायचंय की या सगळ्या स्वभावातले काही बदल सांगितलेत काही जणांनी तक्रारी केल्यात काय वाटतं तुम्हाला कुठला बदल केला पाहिजे तर जास्त आनंदी व्हाल जसं माझे मिस्टर म्हणतात की स्वभाव कडक आहे किंवा तापट आहे म्हणजे मी पटकन रिॲक्ट करते तो माझा स्वभावातला गुण मी नक्कीच प्रयत्न करेल की तो परत बंद करण्याचा परत असं होणार नाही बदलणार नाही आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल मिस्टरांच्या स्वभावातलं म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की ते लवकर रिॲक्ट होत नाही कुठल्या गोष्टीला किंवा पटकन आपण काही सांगितलं तर फक्त हो किंवा हा असंच उत्तर देतात तर त्यांनी थोडंसं ते ओपन अप व्हावं ते लवकर होत नाहीत ते त्यांनी व्हावं नाही तसं जमत नाही मला लगेच ओपन व्हायला म्हणजे आता किती वर्ष झाले लग्नाला साडेसहा वर्ष साधारण कधीपर्यंत होईल अजून किती वर्ष म्हणजे पूर्वीपासून स्वभाव तसाच आहे पण थोडा बदला ना आता त्या बदलायला तयार आहे तर तुम्ही बदलणार बदलू बदलू फक्त बदलू म्हणतात प्रयत्न करतील का बदलू डायरेक्ट काय माहिती मी आता जाता येत ते बघायला येतो बरं आता दोघांना चित्र काढण्याची संधी आहे आणि घरातले किंवा शेजारी सगळे बसलेले ते ओळखणार का बघूया वहिनींना बक्षीस मिळवून देणार का मिस्टर आत्ता ठरणार बरे कुठला हा हत्ती आहे साधारण हा कुठे बघितलाय तुम्ही असा हत्ती बर तुम्हाला या चित्रातलं वैशिष्ट्य माहिती आहे का कोण सांगेल एका चित्रात त्यांनी दोन चित्र काढली हा उलट केलं की बदक वाटत या अभिनंदन पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं तुम्ही या आता बघा आता किती सोप्प होईल हात झटकला ते थांबा सांगा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन वेळ संपली गरुड बरोबर कसं सांगितलं त्यांनी सांगितलं गरुड अभिनंदन चला हे बघते तुम्ही माझं ड्रॉइंग खूप छान आहे मी आधी काढायच्या आधीच लोकांनी ओळखलेलं आहे यांनी काढायच्या आधी सगळ्यांनी ओळखलं हो की नाही कारण हत्तीचे हाल बघितल्यावर उंटाचे होऊ नये असं त्याचं म्हणलं होत अभिनंदन बक्षीस मिळालं थँक्यू जगातले प्राणी कसे असतात हे जर बघायचं असेल तर एकदा जाम बिल्डिंग मध्ये या हा लालबाग हा परिसरच नाही लालबाग परिसरच असं आहे की सगळं बालपण आमचं या परिसरात गेलेलं असल्यामुळे अभ्युदयनगर काही लांब नाही इथून या ठिकाणची सगळी ही जी काही मंडळी आहेत ही चाळ संस्कृती आहे त्यामध्ये कुटुंबातले सगळे एकत्र असल्याप्रमाणे सगळी घरं नेहमी राहत असतात म्हणजे थोड्या थोड्या कारणावरून भांडतील रुसतील पण तरीसुद्धा जर कुणावरही कुठलंही संकट आलं तर सगळे मात्र मगाशी काढलेल्या चित्रातल्या गरुडाप्रमाणे धावून येतात आणि मग त्याच्यात हत्तीलाही उंट म्हणायला लावतील
आणि जिराफालाही झेब्रा कधी म्हणतील मला माहिती नाही, कारण समोरच्याला कमी पडू न देण्याची जबाबदारी या कुटुंबातले सगळे सदस्य घेत असतात. आता या ठिकाणी तुमच्याबद्दल बऱ्याच जणांना काही ना काहीतरी बोलायचं आहे, तुम्ही बोला. मी आई आहे तिची. बोला. हट्टी आहे ती, पण होते लगेच शांत पण होते ती. अच्छा. आणि जावई? जावई तर छानच आहे. जावई चांगले आहेत? हो एकदम. वा, मुलीने चांगले उंट काढले मला. आपण कोण? मी सासू आहे. बरे वा, सुने बद्दल बोला. आहे चांगली आहे, व्यवस्थिशीर आहे. आणि? सर्व व्यवस्थिशीर करते, मुलांना बघते वगैरे. तुमच्या मुलाला बघते ना? हो, मुलाला पण बघते ना, आम्हाला पण चांगलं बघते. होय ना, पण एकदम समाधानी. हो समाधानी. हो ना. आणि मुलगा कसा आहे तुमचा? मुलगा पण चांगला आहे आणि सून पण चांगली आहे. ते दोघे चौपाटीवर जातात, तुम्हाला नेतात का कधी? चौपाटीवर दोघे जातात म्हणजे बाईकवर दोन मुलं आणि ते दोघेच बसू शकतात. तुम्ही टाकीवर बसायचं? बसणार. बाईकवर दोघेच बसू शकतात ना आणि दोन मुलं. बरं बरं बरं. तुम्ही सांगा त्यांच्याबद्दल. स्वभाव खूप चांगला आहे, म्हणजे वहिनी म्हणजे नेहा बोलतो मी तिला, तिचा स्वभाव खूप चांगला आहे. माझा भाऊ सुद्धा सगळं व्यवस्थित सगळं सांभाळतो. होय ना, खुश आहात तुम्ही? आम्ही सगळे खुश आहोत, आनंद आहे. माझी मुलगी म्हणजे स्वभावाने खरंच चांगलीच आहे आणि जावई सुद्धा सुंदर आहे. हो ना, समाधानी आहात ना तुम्ही? समाधानी. तुम्ही पुण्याला आहात, तुम्हाला काही टेन्शन नाही? अजिबात. मुलीचं अजिबात टेन्शन नाही. व्हेरी गुड. अजून कोणी शेजाऱ्यांपैकी? नेहा खूप चांगली आहे, स्वभावाने पण खूप छान आहे, मुलांकडे वगैरे लक्ष देते आणि तिचे मिस्टर पण छान आहेत. तुम्ही कुठे राहता? पाठीमागे शेजारी आम्ही. तुम्ही शेजारी? येतो यांच्या घरातला आवाज? आवाज नाही, पण इकडे कधी कधी पाठीमागे आले तर मग मुलांना कधी ओरडली तर आवाज येतो. अजून कोण बोलणार? ती रांगोळी खूप छान काढते. रांगोळी? हा. अच्छा. आणि स्वभावाने तर चांगलीच आहे, ती खूप छान आहे, तिने आहे तसंच राह. हो ना, काही बदलू नये, अजिबात बदलू नये. बरं वहिनी, आज सगळ्यांनी शेजाऱ्यांनी किंवा घरातल्यांनी तुमच्याबद्दल दोघांबद्दल मतं व्यक्त केली, तुमचं काय म्हणणं आहे? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सगळ्यांची क्षमा मागेल, म्हणजे माझा जो स्वभाव आहे त्याच्याने जर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी प्रत्येकाची इथे क्षमा मागेल. आणि धन्यवाद जर कोणाचे बोलायचे असतील तर माझ्या आईवडिलांचे मी धन्यवाद मी आईवडिलांना देऊ इच्छिते, कारण त्यांनी मला छान घडवलं. आणि सासूबाई आणि माझा नवरा आणि माझे घरातले जाव धीर त्यांना मी धन्यवाद देईल की मला इतकं छान सासर मिळालं आणि मला छान इतका नवरा मिळाला. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी क्षमा मागेल तर मी माझ्या आईची मागेल, तिला मी चौपाटीला घेऊन जात नाही. इतक्या वर्षांनी मी आल्यावर कळलं. आता नेक्स्ट टाइम तिला घेऊन जाईल. घेऊन जाणार? व्हेरी गुड. तुम्हाला काय भेळची ऑर्डर देऊन देऊ पुढे जाऊ? चला आता इथून पुढे आईलाही घेऊन जाणार, किमान चौपाटी पर्यंत तर घेऊन जाणार. सगळीकडेच? सगळीकडेच घेऊन जाणार. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे, पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.